याकूब मेमनच्या कबरीमध्ये जे काही सुशोभीकरण झालं याबद्दल संपूर्ण राज्यामध्ये त्यांनी जो काही हैदोस मांडला आहे, काट्याचा नायटा करायचा जो काही प्रयत्न सुरू केलेला आहे, ती जी कबर आहे त्या कबरीबद्दल आता राज्य तुमचंच आहे ना हो। आता महानगरपालिकेमध्ये आमची सत्ता नाही ना, करांना तुम्हाला काय करायचं? ते त्या याकूब मेमनची बॉडी तुम्ही त्याच्या नातेवाईकात दिलीत नाही, त्याचा थडगा उभा तुम्ही केलं, त्याबद्दल पहिली तुम्ही माफी मागा देशाची। डोकी गरम करून घेऊ नका, निवडणुका जवळ यायला लागलेल्या आहेत। उद्धव साहेब ठाकरे त्यांची तुमच्यासोबत चर्चाही झालेली आहे, त्यांनी सुद्धा आमदारांना सांगितलं होतं की भास्करराव जाधवांना नेतेपदाची जी जबाबदारी दिलेली आहे ती जाणीवपूर्वक दिलेली आहे आणि याची कल्पना 12 आमदारांना सुद्धा आहे। नाही असं आहे, थोडक्यामध्ये आज शिवसेना ज्या अडचणीतून वाटचाल करते आणि त्या अडचणीतून वाटचाल करायची असेल तर शेवटी आलेली प्रत्येक गोष्ट, आलेलं प्रत्येक संकट, आलेलं प्रत्येक आव्हान, या आव्हानाला तर पाठ फिरवून चालणार नाही, तर त्या आव्हानाला निधड्या छातीनं उभं राहावं लागेल। आणि म्हणून त्यांनी ते एक उदाहरण देऊन सांगितलं की माझी खात्री आहे की भास्कर जाधव हे कुठल्याही संकटाला, कुठल्याही आव्हानाला पाठ फिरवणार नाहीत, किंबहुना छातीचा कोट करून उभे राहतील, अशा प्रकारचं त्यांना ते म्हणायचं होतं। शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून कोकणामधल्या राजकारणामध्ये बघतोय आपण महत्त्वाचे बदल घडत आहेत। कालसुद्धा चिपळूणच्या राजकारणामध्ये बदल घडलेला आहे, चव्हाण आहेत माजी आमदार, त्यांनी शिंदे गटामध्ये असं आहे की उद्धव साहेबांनी मला आता राज्याचा नेता केलेला आहे, तिथला एखादा शाखाप्रमुख वगैरे त्या गोष्टीवर बोलेल। बरेच दिवस आपण बघतोय याकूबच्या कब्रस्थानावरती सुशोभीकरण केलं गेलं, त्याच्यावरती काल चंद्रकांत बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे की आधीची महाविकास आघाडी सरकार जे होतं त्यांनी अलिखित ती परवानगी दिली होती, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, उद्धव ठाकरेंनी माफी मागितली पाहिजे जनतेची। असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या लोकांना काय घडवायचं आहे हे काही दिवसापूर्वी मी सांगितलं आणि त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या काही विद्वानांनी माझ्यावर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचं पत्र कालच दिलं आणि कालच राज्यामध्ये याकूब मेमनच्या कबरीमध्ये जे काही सुशोभीकरण झालं याबद्दल संपूर्ण राज्यामध्ये त्यांनी जो काही हैदोस मांडला आहे, काट्याचा नायटा करायचा जो काही प्रयत्न सुरू केलेला आहे, कधी केला? आज गणपतीसारखा उत्सव आहे, गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनामुळे गणपतीचा उत्सव होऊ शकत नव्हता आणि अशा पार्श्वभूमीवर गणपतीचा उत्सव होतो आहे आणि गणपतीचा उत्सव होत असताना या उत्सवामध्ये काही विघ्न निर्माण व्हावं की काय, अशा प्रकारची एखादी परिस्थिती निर्माण व्हावी अशा पद्धतीनं नसलेलं खोटे आरोप करून भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक बोलले। मुळामध्ये याकूब मेमन, ह्या याकूब मेमनला फाशी दिलेली आहे। फाशी दिली का दिली? यांनी देशविघातक कृत्य केलं, यांनी बॉम्बस्फोटामध्ये तो आरोपी आहे, अशा माणसाची बॉडी, अशा माणसाचं प्रेत त्याच्या नातेवाईकाच्या ताब्यात का दिलं? अमेरिकेनं ओसामा बिन लादेनला मारलं, त्याचं प्रेत हे समुद्रामध्ये फेकून दिलं, परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी काश्मीरमध्ये बुरान वाणी हा अतिरेकी मारला पण त्याची बॉडी मात्र ताब्यात दिली आणि लाखो लोकांनी त्याची प्रेतयात्रा काढली। तशाच पद्धतीनं 2015 साली याकूब मेमनला फाशी दिलं गेलं, मग त्याची बॉडी ताब्यात का दिली? का नाही त्याचा नायनाट केला? अशा पद्धतीची थडगी उभी राहावी आणि ती थडगी उभी राहिल्यानंतर पुढे मागे कुठेतरी विध्वंस तयार व्हावा, जे मी 2 दिवसापूर्वी बोललो होतो, माझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट ज्या दिवशी झाली त्या दिवशी हे सुरू झालं होतं, इथं हे झालं, तिथं अमरावतीला काय झालं, लव जियादचा मुद्दा उपस्थित केला भारतीय जनता पार्टीच्या सहयोगी खासदारांनी आणि मुलगी पळवून नेली, म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जो काय हैदोस घातला तो उभ्या देशानं बघितला, माझ्या माहितीप्रमाणे ती मुलगी साताऱ्याला मिळालेली आहे। याचा अर्थ की उद्धवसाहेब ठाकरेंना दोषी धरणं, जिथे कुठे संधी मिळेल तिथं उद्धवसाहेब ठाकरेंना दोषी धरायचं। मी खूप बोलणार आहे पण मी आज काय बोलत नाही आहे, याचं कारण असं आहे की पाकिस्तानचे 3 अतिरेकी कोणाच्या राज्याच्या राजवटीमध्ये नेऊन भारताच्या विमानानं सोडण्यात आले आणि नंतर त्याच लोकांनी मुंबईवर हल्ला केला, ही कोणाची राजवट होती जरा सांगा? ज्या जिनांचा काँग्रेसनेसुद्धा कधी उदोउदो केला नाही, काँग्रेसचासुद्धा कधी पुरस्कार केला नाही, त्या जिनांच्या समितीवर भाजपने जाऊन डोकं टेकलं आणि ते जिन्ना सेक्युलर होते हे भारतीय जनता पार्टीनं सर्टिफिकेट दिलेलं आहे, अशी एक नाही 50 उदाहरणं माझ्याकडे आहेत। परंतु आजचा अनंत चतुर्थीचा दिवस हा शांततेत जावा, सर्व जातीधर्माच्या लोकांनी संयम ठेवावा, जे मी परवा 3 तारखेला हेच सांगितलं
की विशेष करून मुस्लिम धर्माच्या लोकांनी डोकी शांत ठेवा, डोकी गरम करून घेऊ नका, निवडणुका जवळ यायला लागलेल्या आहेत आणि म्हणून तुम्ही डोकी शांत ठेवा। आणि म्हणून या विषयावर मला खूप काही बोलायचं आहे, मी बोलू शकलो असतो परंतु काल माझी प्रेस मला पोचता आलं नाही वेळेवर, आणि म्हणून ती जी कबर आहे त्या कबरीबद्दल आता राज्य तुमचंच आहे ना हो, आता महानगरपालिकेमध्ये आमची सत्ता नाही ना, करा ना तुम्हाला काय करायचं ते दाखवा ना, तुमचा काय मर्दपणा आहे तो। तुम्ही कशाला उद्धव साहेब ठाकरेंच्यावर उठसूट प्रत्येक गोष्टीमध्ये दोष देता आणि रोज तुम्ही सांगणार उद्धव साहेबांनी राजीनामा माफी मागावी, हे करावं ते करावं। पहिल्यांदा त्या याकूब मेमनची बॉडी तुम्ही त्याच्या नातेवाईकात दिलीत नाही, त्याचं थडगं उभं तुम्ही केलं, त्याबद्दल पहिली तुम्ही माफी मागा देशाची। शेवटचा एक प्रश्न आहे दादा, दादा मध्यंतरी आपण सुद्धा बोललो होता की वेळ येईल तेव्हा मी रामदास कदमांच्या संदर्भात मी तोंड उघडेन, मेळावे जाहीर करेन, पण त्यांनी सुद्धा आव्हान केलं की भास्करराव जाधवांनी तोंड एकदाच उघडावं म्हणून। नाही, त्यांनी आव्हान केलं ते मी काय ऐकलेलं नाही किंवा बघितलं नाही, पण त्यांनी दिलेली मुलाखत मात्र मी वाचली की भास्कर जाधव चांगले आहेत, ते नेते झाले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, त्यांच्यावर खूप अन्याय झाला, ते माजी पक्षाचे माजी अध्यक्ष होते, मंत्री होते, त्यांना मंत्रिमंडळात मिळायला पाहिजे होतं। मी त्यांना बोलल्यामुळं कदाचित माझ्याबद्दल त्यांच्या मनात सहानुभूती निर्माण झालेली दिसतीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।